अझर नावातल्याचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो खर्डी संघामध्ये। बघूया गोलंदाज अझर आणि स्ट्राइकला फलंदाज विनोद। नक्कीच जर बघायला गेलं सगळ्या प्रेक्षकांना तर चांगलासा सामना बघायला गेल। पहिला चेंडू अझरेचा, ओहो पहिला चेंडू सुरळीत असा चेंडू होता परंतु चेंडू जातोय बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावेसाठी। पहिला चेंडू होता, चांगला असा चेंडू हाताळला गोलंदाजाने। बघूया पुन्हा एकदा सुरुवात करताना फलंदाज विनोद दुसऱ्या चेंडूचा सामना करतील। नक्कीच दुसरा चेंडू होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला असा पुन्हा एकदा चेंडू टाकताना गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना एमसीसी संघ आपल्या संघासाठी चांगलीशी गोलंदाजी करताना अझर निर्धाव असे दोन चेंडू टाकले। बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव म्हणजे दोन चेंडू एक धाव, चांगली गोलंदाजी करताना अझर। पुन्हा एकदा तिसरा चेंडू, ओ आता मात्र सुरेख असा फटका खाली क्षेत्ररक्षक होते आणि इतर टिपलाय झेल आणि विनोदला परतावं लागल तंबूच्या आश्रमामध्ये। सुरेख असा झेल टिपला शाहरुख याने, सुरेख असा फलंदाज होता परंतु कुठंतरी तीन चेंडू मध्ये एकही धाव गोळा न करता बाद झाला तो म्हणजे विनोद। आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो संकेत, तीन चेंडू आणि एकही धाव खर्च न केली या गोलंदाजाने। नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव गेलेली म्हणजे तीन चेंडू एक गडी बाद आणि एक धाव। पुन्हा एकदा चौथा चेंडू संकेतसाठी, चौथा चेंडू चांगला असा फटका आणि सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिथं गुड्डू यांचं। सुरेख गोलंदाजी करताना नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी करताना अझर आपल्या संघासाठी चार चेंडू एक गडी बाद आणि एक धाव सुरेख गोलंदाजी। आता मात्र एमसीसी संघाकडनं पुन्हा एकदा पाचवा चेंडू अझरेचा, पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी अझरेची। या षटकातील पाच चेंडू झालेले, अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे। चांगली गोलंदाजी केली, फक्त एक धाव खर्च करताना बाईच्या स्वरूपामध्ये। बघूया शेवटचा चेंडू, ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि मेडन ओव्हर टाकताना हजर आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त एक धाव, ती पण बाईच्या स्वरूपामध्ये। सुरेख गोलंदाजी केली अझर याने आपल्या पहिल्या षटकामध्ये, फक्त बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली म्हणजे सहा चेंडू मध्ये जवळजवळ त्याने एकही धाव खर्च न करता मेडन ओव्हर टाकली। बघूया आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो गुड्डू नावाडल्याचा गोलंदाज, नावाडल्याचा फलंदाज एमसीसी संघाकडनं। पहिल्याच जर मॅच मध्ये बघितलं तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेताना गुड्डू। बघूया आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलाय। बघूया दुसरं षटक, पहिला चेंडू सुरेख असा चेंडू होता, नक्कीच खोलवर चेंडू होता, चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो डेक्लेअरच्या झोन मध्ये एक धावेसाठी। पुन्हा एकदा चांगला असा फटका, नक्कीच एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न करेल का।
आणि इथं प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुली झालाय. चांगलं असं रनिंग म्हणावं लागलं अक्षय यांचं. दोन चेंडू तिसरा चेंडू चांगला असा फटका चांगला असा क्षेत्ररक्षणी म्हणावं लागेल तिथं. नक्कीच एक डावावरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती पाच. तीन चेंडू पाच धावा चांगलीशी गोलंदाजी एमसीसी संघाकडनं. जर बघायला गेलं तर आपल्या नऊ चेंडूवरती अवघ्या पाच धावा खर्च करून एक गडी बाद केला. बघूया पुन्हा एकदा गुड्डू. आता मात्र फलंदाज अक्षय फुलटा चेंडू होता चांगला असा गॅप सिलेक्शन बघावा भेटला अक्षयच्याकडनं. एक धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न करताना अक्षय आणि नक्कीच दुसरी धाव पूर्ण केली. आणि इथं काय होतंय तिसरीचा प्रयत्न करायचा होता पण अक्षय याने नाकार दिला आणि दोन्ही धावांवरती समाधान मानावं लागल. चार चेंडू सात धावा अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे. बघूया अक्षय चांगलासा फलंदाज मानला जातो ओमदत्त संघाकडनं. या पाचव्या चेंडूचा सामना करतील अक्षय. ओहो आता मात्र खराब चेंडू वाईट चेंडू अवंतराशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती आठ. तीन चेंडू आठ धावा चार चेंडू आठ धावा. पुन्हा एकदा चांगलासा फटका अक्षयच्या बॅटमधून निघालाय. बघूया एक धाव पूर्ण करेल दुसरीचा प्रयत्न करतोय का. परंतु एकच धावावरती समाधान पुन्हा एकदा अक्षयला मानावं लागल. चांगलासं क्षेत्ररक्षण शाहरुख यांच्याकडनं. आता मात्र शेवटचा चेंडू गुड्डू यांचा. चांगली गोलंदाजी केली आपल्या षटकामध्ये जवळजवळ कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही. बघूया शेवटचा चेंडू. ओ चांगलासा फटका चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक झेल होतोय का आणि तो झेल झालाय आणि संकेतला परतावं लागल तंबूच्या आसऱ्यामध्ये. विजय आणि गोलंदाजीसाठी आले ते जय जय काळे. तिसऱ्या षटकासाठी आले ते जय काळे. बघूया पहिला चेंडू अक्षयसाठी सलामीचा फलंदाज अक्षय अजूनही विजयवरती टिकून असलेला आहे. पहिला चेंडू सोरेक अशी गोलंदाजी करताना एमसीसी संघ सुंदर असा गोलंदाज जय काळे. निर्धाव असा चेंडू टाकला पहिलाच. चांगली सुरुवात करताना एमसीसी तिसरा संघ तिसरा षटक घेऊन आलाय आणि तोही निर्धाव असा चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा अक्षय तो. आता मात्र खराब चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नक्कीच पंच आमचे दर्शवत आहे का हा नो चेंडू आहे म्हणजे पुढील चेंडू असणार फ्री हिट. सामना करतील ते अक्षय. बघूया फ्री हिट सामन्याचा फ्री हिटचा चेंडूचा कसा सामना करतील अक्षय. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता परंतु बॅटला कट लागून चेंडू जातो डिक्लेअरच्या झोनमध्ये एक धावेसाठी. जर बघायला गेलं तर या तीन षटकामध्ये अजून एकही चौकार लगावला नाहीये. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल एमसीसी संघाकडनं. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाहीये ओमदत्त संघाला. धावसंख्या अकरा
दोन चेंडू 11 धावा, तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, सुरेखाशी गोलंदाजी करतानी जय काळे चांगलीशी गोलंदाजी म्हणा लागले एमसीसी संघाकडनं, कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकही चौकार लगावला नाही। हॅलो नक्की चौथा चेंडू होता आणि पंच दर्शवत आहे का हा नो चेंडू आहे, पुन्हा एकदा नो चेंडू म्हणजे पुन्हा एकदा पुढील चेंडू असणार फ्रीडचा चेंडू। आता मात्र चांगला असा फटका आहे, नक्कीच एक धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न करतानी फलंदाज, नक्कीच दुसरी धाव पूर्ण करतानी चांगला असा रनिंग म्हणाल दोन्ही फलंदाजांमध्ये। नक्की जर या षटकामध्ये बघितलं तर जवळजवळ दोन नो टाकले या गोलंदाजाने, चांगला असा गोलंदाज आहे। तर धावसंख्या बघितलं धावसंख्या ती 14, 4 चेंडू आणि 14 धावा, अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे, फलंदाज विजय बघूया दोन चेंडूचा कसा सामना करतील। पाचवा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये खाली, क्षेत्ररक्षक येताय आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठल्या प्रकारचा ताळमेळ बघायला भेटला आणि परिणामी एक धाव आणि एक विकेट। बघूया षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 15, चांगलीशी गोलंदाजी केली एमसीसी संघाने, कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाही, अजून याचा शेवटचा चेंडू शिल्लक, बघूया शेवटच्या चेंडूचा सामना। गणेश करतानी चेंडू हवेमध्ये, नक्की चेंडू जातो डिक्लेअरच्या झोनमध्ये एक धावेसाठी, धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 16, 18 चेंडू आणि 16 धावा, अजून या शेवटचा षटक शिल्लक आहे, बघूया शेवटच्या षटकावर किती धावा गोळा करते ओम दत्त संघ। शेवटचं षटक घेऊन आले ते आरू, पहिलाच निर्धाव असा चेंडू टाकला त्यांनी, जर बघितलं गेलं तर एमसीसी संघाकडनं चारही गोलंदाज चांगल्याशी गोलंदाजी करतानी, अजूनही बघायला गेलं तर एकही चौकार ठोकला नाहीये, 29 चेंडू झाले आणि 29 चेंडू मध्ये एकही चौकार लगावला नाही ओमदत्त संघाने। शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकामधील पहिलाच चेंडू निर्धाव असा चेंडू टाकला आरू याने फलंदाज गणेशाला, बघूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू गणेशसाठी, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, चांगलीशी गोलंदाजी करतानी, नक्कीच कुठल्या प्रकारचा धाव न देता निर्धाव अशी गोलंदाजी करतानी। धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या स्थिर, धावसंख्या 16, अजून या इनिंग मधील 4 चेंडू शिल्लक आहे, या 4 चेंडूवरती किती धावा गोळा करताय गणेश आणि अक्षय। तिसरा चेंडू, व्हाईट चेंडू, आमचे पंच दर्शवत आहे का व्हाईट चेंडू,
नक्कीच दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट चेंडू, पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि आता चांगला झेल म्हणावा लागेल तिथं अजर याच्याकडनं। चांगलीशी गोलंदाजी करताय, चांगलंसं क्षेत्ररक्षणही करतात ते अजर आपल्या संघासाठी 100% देतानी। नक्कीच पहिला झेल, चांगलासा झेल पकडला, जर पहिला झेल होता तो खूप हवेमध्ये होता, सगळ्यांना वाटला झेल होणार नाही, परंतु अप्रतिम झेल पकडला आणि दुसरा झेल म्हटलं तर चांगलासा झेल म्हणावा लागला अजर यांच्याकडनं। जर बघायला गेलं तर तीन असे निर्धाव असे चेंडू टाकले, नक्कीच व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली, चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल आता मात्र। आता मात्र फलंदाजीसाठी आले ते सागर, चौथा चेंडूचा सामना करतील। ओहो पुन्हा एकदा सुरेखाची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करताना एमसीसी संघाकडनं अरू नावाजलेला गोलंदाज म्हणून ओळखला जातो एमसीसी संघाकडनं, आणि नावाजलेला गोलंदाज सारखीच गोलंदाजी करतानी, आपल्या नावाप्रमाणेच गोलंदाजी करतानी। बघूया पुन्हा एकदा पाचवा चेंडू, पाचवा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, अवंतराशी एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 18, चार पाच चेंडू 18 धावा, अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे। दोन चेंडू शिल्लक आहे, ओ सुरय गोलंदाजी आणि चेंडू फेकी केलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न करेल का, परंतु चेंडू देतो डिक्लेअरच्या झोन मध्ये तीन धावांसाठी, धावून पडून एक धाव आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये दोन धावा, अशा तीन धावा। धावसंख्या 21, आता मात्र शेवटचा चेंडू, अजून सलामीचा फलंदाज अक्षय, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही अक्षयच्या बॅट मधून। बघूया या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारतोय का अक्षय, ओ सुरेख गोलंदाजी, त्रिपळा चीत करताना अक्षयला, सुरेख गोलंदाजी करताना एमसीसी संघ। जर बघायला गेलं तर आपल्या चार षटकामध्ये जवळजवळ 21 धावा खर्च केल्या आणि 22 धावांचं लक्ष ठेवलंय ते ओम दत्त संघासमोर। डीजे चोवीस चेंडू आणि 22 धावांचं लक्ष ठेवलंय ओम दत्त संघाने एमसीसी संघासमोर।
सलामीचा फलंदाज गुड्डू आणि हजर हालो 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 हेलो चोवीस चेंडू आणि बावीस धावांचं लक्ष असताना ओमकार भटाटे गोलंदाज ट्रॅक वरती आणि फलंदाज गुड्डू आणि त्याला साथ देतील ते हजर. यानंतरचा होणारा सामना आय गायदेवी स्पोर्ट लाहे विपक्ष डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस द बॉस मध्ये यायचंय. पहिला चेंडू ओमकार याचा निर्धाव असा चेंडू चांगली सुरुवात करताना ओमकार भटाटे चांगला सा गोलंदाज ओमकार भटाटे. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू बघूया. दुसरा चेंडू गुड्डू याच्यासाठी. ओहो दुसरा चेंडू सुरेख गोलंदाजी करताना ओमकार भटाटे निर्धाव असा चेंडू टाकला पुन्हा एकदा. सुरेख गोलंदाजी लाग बघूया. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. ओहो तिसरा चेंडू नक्की चेंडूला सन्मान देतानी गुड्डू. नक्की चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूला नक्की सन्मान देतानी. चांगलासा फलंदाज आहे त्याला माहिती आहे. चांगल्या चेंडूवरती चांगला सन्मान देतानी. तीन चेंडू जर बघितलं तर निर्धाव असे तीन चेंडू ओमकार यांचे. बघूया पुन्हा एकदा तोच गोलंदाज तोच फलंदाज आणि चौथा चेंडूचा सामना करतील पुन्हा एकदा गुड्डू. ओहो चौथा चेंडू होता. चेंडू येतो स्टेटच्या दिशेने. ए वन क्वालिटीचा ब्रँड आहे. तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती लगावलाय चौकार. चार चेंडू चार धावा पुन्हा एकदा. पाचवा चेंडू घेऊन येतील ओमकार. ओहो पाचवा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय समीर हिच्या पलीकडे. ए वन क्वालिटीचा ब्रँड एक षटकार. शेवटचा चेंडू चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक अक्षय आणि इथं टिपलाय झेल. गुड्डूचा खेळ समाप्त केला. सामना खर्डी एमसीसी आणि विपक्ष आयदेवी स्पोर्ट लाहे. दोन्ही संघांनी यायचं आपण. पहिल्या षटकामध्ये बघितला तर दहा धावा ठोकले ओमकार याला. बघूया दुसरा गोलंदाज अक्षय आणि सामना करतील ते हजर. पहिला चेंडू लो फुलटा चेंडू होता अक्षयचा. चांगलासा चेंडू टाकला आणि हजरला
कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही आणि चांगलासा चेंडू म्हणावा लागल या अक्षयचा. दुसरा चेंडू फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक गणेश आणि सोडला इथे झेल एक डाव पूर्ण आणि एकच डावावरती समाधान मानलं फलंदाज अझर याने. नक्की झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सोडला परिणामी एक धाव फलंदाजाने धावून पळून काढली. ओ सुरेख फटका काय फटका आहे हा आणि चेंडू जातो समीर सिरीच्या ए वन क्वालिटीचा ब्रँड चेंडू अक्षयचा आणि चेंडू गगनामध्ये गेला आणि चेंडू गेला समीर सिरीच्या पलीकडे. सहा धावेंसाठी षटकार पुन्हा एकदा चौथा चेंडू पुन्हा एकदा फुलता चेंडू मारायचा प्रयत्न आणि एकच धावेवरती समाधान मानलं फलंदाज शाहरुख याने. चार चेंडू अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे. बघूया दोन चेंडूचा कसा सामना करतील ते अझर आणि शाहरुख. ओहो पुन्हा एकदा सुरेख असा फटका चांगला असा खाली क्षेत्ररक्षक खाली आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप परिणामी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. खराब असं क्षेत्ररक्षण करताय गोलंदाजाला कुठल्या प्रकारची साथ नाही देते क्षेत्ररक्षक. जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली 17-19 आणि या षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांचं अजूनही लक्ष शिल्लक आहे. चला लाहे संघ जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो घाई करायची आहे. यानंतरचा होणारा सामना आपला असणार आहे. बघूया जिंकण्यासाठी 3 धावा अजूनही शिल्लक आहे. ओ सुरेख असा फटका त्याच्यावरती एकच धाव म्हणजे जर बघायला गेलं तर दोन षटकानंतर धावसंख्या आहे ती 20 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 2 धावांचं आव्हान आहे अजूनही. 12 चेंडू आणि 2 धावा नक्कीच रिव्हर्शिपचा अटेम्प्ट करताना फलंदाज आणि पुन्हा एकदा झेल उडाला होता आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 3-4 झेल सोडले ओमदत्त संघाने. आता मात्र 11 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी नक्कीच जर सामना बघितला तर पूर्णपणे MCC संघाकडे झुकतानी. आता मात्र शेवटचा चेंडू होता परंतु कुठल्या प्रकारची धाव नाही घेतली. लाही संघ आपल्याला विनंती असल आपल्याला शेवटचा कॉल असणार आहे. आपण लवकरात लवकर टॉस तर बॉस मध्ये यायचंय. आता मात्र डिक्लेअरच्या झोन मध्ये एक धाव आणि MCC संघ विजयी झालाय. अझर ज्यांनी या ठिकाणी मेडन ओव्हर टाकलेली
त्यात एक विकेट आणि दोन सुंदर कॅच या ठिकाणी घेतल्या अजर। लाय संघ आपल्याला शेवटची वार्निंग असणार आहे, जर तुम्ही एक मिनिटामध्ये जर आले नाही